आमदार भरत शेठ आपल्यासोबत आहेत. बडगुजर यांची चौकशी जी आहे ती सुरू आहे, अनेक धागेदोरे जे आहेत ते समोर येत आहेत. तुम्ही सुद्धा आज निदर्शनं जे आहेत सलीम गुप्तांच्या विरोधात किंवा बडगुजरांच्या विरोधात निदर्शनं करताय, काय नेमकं? प्रश्न असा आहे, सलीम गुप्ताने जे काय कांड केलेलं होतं त्याच्यामध्ये शेकडो लोक गतप्राण झाले, शेकडो लोक जायबंदी झाले, आणि अशा माणसाच्या सोबत एक हिंदुत्ववादी संघटनेचा पदाधिकारी कार्यकर्ता जर नाचत असेल, त्याला स्वागत करत असेल, तर हे दुर्दैवी बाब आहे आणि त्यासाठी त्याची चौकशी चालू आहे आणि त्याबद्दल आज आम्ही निदर्शन करणार. काय वाटतं की ही सगळी चौकशी जी आहे, धागे दोरे जे आहेत, ते कुठपर्यंत पोहोचू शकतात? कांजूरमार्गपर्यंत पोहोचू शकतात असा प्राथमिक अंदाज आहे आणि ते तुम्हाला एक दोन तीन दिवसात उघड होईल. ठाकरे गटाचं म्हणणं आहे की भाजपच्या सुद्धा अनेक मंत्र्यांचे फोटो जे आहेत जुने त्यांनी व्हायरल केले होते, त्यांनी दाखवले होते माध्यमांसमोर. आम्ही काय बघितलेलं नाही, जर तशी काय वस्तू जी असेल ती पाहावी लागेल, कारण बघितल्याशिवाय कोणावरती बोलणं बरोबर नाही आहे. हे त्या दिवशी आम्ही सभागृहात बघितलं बोललो म्हणून आम्ही बोलतो आहे, नाही तर असं आम्ही पण कोणावरती पण जा असा आरोप करू शकणार नाही. विरोधात आज तुम्ही निदर्शनं करताय, काय नेमकी भूमिका पुढची असेल लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणाची चौकशी? त्याच्यामध्ये जो कोण हा त्याशी नाचणारा गाणारा बोलणारा आहे त्याला त्याची शिक्षा व्हायला पाहिजे, हा आमचा त्यापासून मुद्दा आहे. साहजिकच आहे, भरत शेठ गोगावली होते, त्यांनी म्हटलं की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आहे ती लवकरात लवकर व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन गणेश मोरेसह विनायक डावरू, TVNN मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.